विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षा या ताट या परीक्षेमध्ये गणित या विषयामध्ये घटक नंबर 23 मध्यमान जोडस्तंभ आलेख उपघटक आले. तर यापैकी जो मध्यमान हा उपघटक आहे, तर मध्यमान म्हणजे नेमकं काय? तर सांख्यिक सामग्रीतील प्राप्तांकाच्या सरासरीलाच मध्यमान असं म्हणतात. सांख्यिक सामग्रीमध्ये जे प्रत्येक प्राप्तांक आहे त्या प्राप्तांकाची एकूण बेरीज भागिले प्राप्तांकाची एकूण संख्या त्याला मध्यमान असं म्हणतात. तर सांख्यिक सामग्रीमधील प्रत्येक संख्येला प्राप्तांक असं म्हणतात. आता बघा, मग त्याचं सूत्र आहे बा मध्यमान. मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक हे मध्यमान काढण्यासाठी सूत्र आहे. मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. सर्व प्राप्तांक म्हणजे त्या सांख्यिक सामग्रीमध्ये आलेला प्रत्येक संख्या त्याला प्राप्तांक असं म्हणतो. त्या सर्व प्राप्तांकाची बेरीज करायची आणि त्याला एकूण प्राप्तांकाच्या संख्येने भागला असता आपल्याला त्या सांख्यिक सामग्रीचं मध्यमान मिळतं. याच्यावर आधारित एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. बघा, तर बघा या ठिकाणी आपल्याला सांख्यिक सामग्री प्राप्तांक दिलेले आहेत 6, 5, 9, 8, 4, 3, 2 आणि 12. तर या सांख्यिक सामग्रीचा आपल्याला मध्य किंवा मध्यमान काढायचं. मग आता याचे पर्याय पण दिलेले आहेत 4 पर्याय. तर या पर्यायापैकी योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा. मग मध्यमान काढण्यासाठी जे सूत्र आहे त्या सूत्राचा उपयोग करून आपण या सांख्यिक सामग्रीचं मध्यमान काढू. मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक. आपल्या उदाहरणामध्ये जे काही सर्व प्राप्तांक दिलेले आहे, एकत्रित सांख्यिक सामग्री दिलेली आहे, त्या सामग्रीतील सर्व प्राप्तांकाची काय करूया आपण बेरीज करू. म्हणून 6 अधिक 5 अधिक 9 अधिक 8 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 12 या सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांक 8 आहे का? या सांख्यिक सामग्रीमध्ये एकूण प्राप्तांक 8 आहे. मग या सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकाची संख्या. मी या सर्व प्राप्तांकाची बेरीज येते 49 आणि 49 ला 8 ने भागायचं. 49 भागिले 8 याचं भागाकार येतो का 6.125. तर मग आपल्या उदाहरणामध्ये उत्तराचे जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्याय क्रमांकामध्ये पर्याय क्रमांक 3 चं जे उत्तर आहे 6.125 हे योग्य उत्तर आहे. आणि मग आपल्याला जे प्रश्नामध्ये जे छायांकित वर्तुळ दिले असतात त्यापैकी 3 नंबरचं वर्तुळ त्या ठिकाणी छायांकित करायचं आणि अशा प्रकारे परीक्षेमध्ये आलेले प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे असतात. ठीक आहे, त्या ठिकाणी थांबायला.